दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अनेक रस्त्यांच्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात आपण विजयकुमार मगर पोलीस उपायुक्त यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर नमस्कार, टॉप न्यूजमध्ये तुमचं स्वागत. उद्या जे दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर जे रस्त्यांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात काय सांगाल? उद्या पुणे शहरामध्ये दहीहंडीचा मोठा उत्सव साजरा होईल. सर्व नागरिक यामध्ये सहभाग घेतील. चालू वर्षी शासनाच्या निर्देशाप्रमाणे उत्सवाला कोणत्याही प्रकारचे अडखळे आणणार नाहीत अशा पद्धतीचे सूचना आहेत आणि त्या पद्धतीनं संपूर्ण उत्सवाच्या दरम्यान जी वाहतूक व्यवस्थापन आहे हे वाहतूक विभागाकडनं करण्यात येत आहे. यामध्ये शहरातील जे अंतर्गत रस्ते आहेत ज्या ठिकाणी दहीहंडीचे चौकाचौकामध्ये कार्यक्रम होतात त्यामध्ये शिवाजी चौक, पुरम चौक, सगोबरवी चौकातून जाणारे जंगली महाराजकडे जाणारे रस्ता, बुधवार चौक, तसेच रामेश्वर चौक, सोन्यामूर्ती चौक, शिवाजी रोडकडे जाणारी वाहतूक आणि गणेश रोडवरील वाहतूक, या सगळ्याच रस्त्यावरच्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्याला डायव्हर्जन केलेले आहेत आणि त्या पद्धतीने प्रेस नोटमध्ये सर्व नागरिकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्या त्या विभागामधून जाताना किंवा त्या रस्त्याने जात असताना आपण त्या रस्त्यावरून जाणं टाळावं, जेणेकरून वाहतुकीला अडचणी निर्माण होणार नाही आणि उत्सवाचे सुद्धा रंगत कमी होणार नाही. साधारण किती वाजल्यापासून हा वाहतुकीत बदल होणार आहे आणि किती वाजेपर्यंत राहणार आहे? हा साधारणतः संध्याकाळी 4 वाजल्यापासून तर दहीहंडीचा कार्यक्रम संपेपर्यंत आपण ह्या उत्सवाला परवानगी दिलेली आहे. उद्या संध्याकाळी ते सुरुवात होईल. सर आत्ता काही दिवसांपासून पुण्यातल्या रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात वाहतुकीची म्हणजे ट्रॅफिक जॅमच्या समस्या निर्माण होत आहेत. खूप वेळा सिग्नल चालू आहेत तरी देखील वाहतुकीच्या या समस्या चालू आहेत. याच्यावर आत्ता या सर्व सणांच्या पार्श्वभूमीवर आणि या वाहतुकीच्या ट्रॅफिक जॅमवर काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत? मागील काही महिन्यांपासून आपण याच्यामध्ये बऱ्यापैकी सुधारणा केलेली आहे. विशेष करून आपण पाहताय की पुणे विद्यापीठ चौक जो आहे या चौकातील वाहतुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आम्ही आता सुधारणा केलेली आहे. त्याचबरोबर शहरामध्ये जवळजवळ 125 जंक्शन जे आपण ATMSच्या पद्धतीने आता सिग्नल व्यवस्थापन केलेलं आहे. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत ह्या संपूर्ण जंक्शनची सिग्नल व्यवस्था बदललेली आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन झालेलं आहे. काही ठिकाणी थोड्याफार त्रुटी आहेत, त्यामध्ये विशेष करून सिग्नलच्या ठिकाणच्या ज्या वेळा आहेत त्या चेंजेस झालेल्या आहेत. कधी त्या स्मार्ट सिटीच्या प्रोजेक्ट नवीन असल्यामुळे ते स्थानिक पातळीवरती एखाद्या चौकामध्ये अशी घटना होऊ शकते, परंतु अशी सरसकट खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक जाम आता आपल्याला आढळत नाही. मागील काही दिवसापासून खूप सुटसुटीत पद्धतीने पुणेकरांचा हा त्रास कमी करण्यात आलेला आहे आणि निश्चितपणे याच्यामध्ये आणखीनही सुधारणा केल्या जातील. कॅम्प जो एरिया आहे किंवा कंटेनमेंट एरिया आहे त्या भागामध्ये कशाप्रकारे वाहतूक बदल असणार आहे उद्या दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर? कॅम्पच्या परिसरामध्ये वीर गोगादेव मुख्य मिरवणूक असते. लष्कर विभागातून पुलगेट, मोदीखाना चौक किंवा त्या भागातील जो रस्ते आहेत त्या भागामध्ये वाहतुकीचं बदल करावा लागतो की ते वीर गोगादेव मिरवणुकीचा तो मुख्य मार्ग आहे आणि शहरामध्ये याकरता मोठ्या प्रमाणात बंदोबस्त पण लागतो आणि वाहतूक विभागाकडनं पण त्या ठिकाणी वाहतुकीचं डायव्हर्जन केलं जातं. संध्याकाळी 6 वाजल्यापासून या रस्त्यावरचे मिरवणुकीचा जो मार्ग आहे तर त्याचेसुद्धा आम्ही डायव्हर्जनचा वाहतुकीचा प्लॅन केलेला आहे आणि त्याप्रमाणे प्रसिद्धीपत्रकही जाहीर केलेलं आहे आणि वाहतुकीमध्ये आमचे कर्मचारी अधिकारी आम्ही एकत्रित अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करणार आहोत. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर उद्या दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सिटीमधले सर्व रस्ते आणि स्वारगेटकडून पुन्हा कॅम्पमध्ये जाणारे रस्ते आणि सिटीमधून स्वारगेटकडे येणारे रस्ते याच्या संपूर्णमध्ये बदल झालेला आहे. दुपारी 4 वाजल्यापासून ते दहीहंडी फुटेपर्यंत या रस्त्यांमध्ये ही वाहतुकीचे बदल राहणार आहेत. पुण्याहून प्रतीक्षा पारखी, टॉप न्यूज मराठी.